लास्ट उत्तर प्रतिबंध विभाग सोलापूर यांच्या वतीने दोन खाजगी इसम आहेत, इसम नावे युवराज भीमराव राठोड आणि साजन रमेश हवळे यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर प्रकरणाबाबत थोडक्यात माहिती अशी आहे, यातील जे तक्रारदार आहेत या तक्रारदारांच्या विरोधात सोलापूर शहरी येथील पोलीस ठाण्यामध्ये तक्रारी अर्ज आलेला आहे आणि त्या अर्जामध्ये पोलीस स्टेशनकडून तुम्हाला मदत केली जाईल आणि त्यांच्याविरुद्ध जो गुन्हा दाखल करणार आहे तो गुन्हा दाखल न करण्याकरता हे जे खाजगी इसम आहेत दोन, हे जे संबंधित पोलीस स्टेशनमधील जे पोलीस निरीक्षक आहेत हे आमच्या चांगल्या ओळखीचे आहेत, असे फिर्यादींना सांगून आणि तसं भासवून त्या प्रकरण त्या तक्रारीवरून गुन्हा दाखल न करण्यासाठी यातील तक्रारदार यांना 1.5 लाख रुपयाची मागणी करत होते. त्याप्रमाणे आमच्याकडे तक्रार आल्यानंतर आम्ही त्या दोन खाजगी इसमांची पडताळणी केली. पडताळणीमध्ये पंचांसमक्ष हे दोन्ही खाजगी इसम पोलीस निरीक्षक आहेत त्यांच्या नावाने पैसे मागत असल्याचे निष्पन्न झाले आणि त्याप्रमाणे त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे आणि सदरची कारवाई ही संपूर्ण कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे सर आणि माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री सूरज गरव सर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आलेली आहे. मी लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना नम्र आवाहन करत आहे की अशाच पद्धतीने आपले जे कायदेशीर काम करण्यासाठी कोणी लोकसेवक जर आपल्याकडे लाच मागत असेल, लाच ही पैशाच्या स्वरूपात असेल किंवा वस्तूच्या स्वरूपात असेल, तो स्वतः किंवा त्याच्यामार्फत खाजगी इसम कोणी जर आपले कायदेशीर काम करण्यासाठी जर आपल्याकडे लाच मागत असेल तर याबाबत आपण आमच्याकडे तक्रारी नोंदवावी.